जय गजानन, जय तु संस्कृतम्। कांता कटाक्ष विशिखान लुनंती यस्य चित्तम् न निर्दहति कोप कृशानुतापः, कर्षन्ति भूरि विषयाश्च न लोभपाशः, लोकत्रयम् जयति कृत्स्नमिदं स धीरः। महाकवी भर्तृहरींनी त्यांच्या नीतिशतकम् मध्ये धैर्य पद्धती मध्ये सादर केलेलं आणखीन एक सुंदर सुभाषित। या निमित्ताने संस्कृत भाषेच्या आणि खर तर सगळ्याच भाषांच्या बाबतीमध्ये जी काही वेगळी वैशिष्ट्य असतात, ज्यांचा आपल्याला शांतपणे अभ्यास करायचा आहे, त्यातलं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्या समोर ठेवतो। आज हा श्लोक म्हणत असताना कदाचित ते आपल्या लक्षात आलं असेल, नसेल तर मुद्दाम आणून देतो। श्लोकाचा सुरुवातीचा उच्चार जो केला तो पहा कसा होता, कांता कटाक्ष विशिखान लुनंती यस्य चित्तम, इथे थांबलो होतो। दुसऱ्या ओळीतल्या पहिल्या शब्दानंतर मी थांबलो, त्यानंतर न निर्दहती कोप कृशाणुतापहा असा पुढचा उच्चार वेगळा केला। सामान्यतः रचना अशी नसते, सामान्यतः रचना असते त्या त्या ओळीच्या शेवटच्या शब्दानंतर थांबायचं असतं, पण फार क्वचित प्रसंगी कवी अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना करतात, विलक्षण रचना करतात, की ज्याच्यात असा काहीतरी वेगळाच प्रकार असतो। जसा इथे आहे, दुसऱ्या ओळीतल्या पहिल्या शब्दानंतर थांबायचं आहे, अशी एक रचना आपल्याला सगळ्यांना माहिती असलेली, कोणती? भगवान गणेशांची जी आरती आपण रोज म्हणतो, ती भगवान श्री समर्थ रामदास स्वामींनी केलेली गणेशाची जी आरती आहे त्याची रचना अशी आहे, पहा। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची। तुम्हाला आम्ही तर असं नाही म्हणत, समजून घ्या, म्हणायला पाहिजे, कारण असं जेव्हा म्हणाल ना तेव्हाच नेमका अर्थ कळेल। जेव्हा अर्थ कळेल तेव्हा आर्तता येईल, आणि जेव्हा आर्तता येईल तेव्हा खऱ्या अर्थाने आरती संपन्न होईल की नाही हा भाव तर आला पाहिजे की नाही म्हटलं गोंधळ काय होतो तो पहा। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची इथे थांबतात, लक्षात घ्या, जिथे थांबायचं तिथे वाक्य पूर्ण झालं पाहिजे। तेवढं जर वाक्य असेल तर वाक्याचा अर्थ काय तयार होईल, तेवढ्याच ओळीचा अर्थ जर करायचा असेल तर तो कसा विचित्र तयार होईल, म्हणजे तू सुख करताय तू दुःख हरताय ही विघ्नाची वार्ता आहे असा विचित्र अर्थ होईल की नाही। बरं, नाही झाला तर आणखीन त्याला सांगितिक स्वरूप दिल्या जातं, हो वार्ता विघ्नाची, हो वार्ता विघ्नाची, म्हणजे तू नशील तर हो बाबा असं त्याला पुन्हा विनंती केली जाते। कसा मोर्या पावल, थोडस समजून घेतलं पाहिजे, आणि मग पुढच्या ओळीची पुन्हा वेगळी पंचायत निर्माण होते, गोंधळ होतो। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, म्हणजे ज्याची कृपा प्रेम पुरूही देत नाही आणि उरूही देत नाही असा विचित्र अर्थ तिथे तयार होतो। नाही अर्थ, दोन्ही ओळींची गडबड केली तसं नाही म्हणायचंय, म्हणताना दुसऱ्या ओळीतल्या पहिल्या शब्दापाशी थांबलं पाहिजे, मग आपल्याला नेमका अर्थ कळेल। लक्षात घ्या, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची। आता पहा अर्थ कसा व्यवस्थित लागला, हे सुखकर्ता हे दुःखहर्ता तुझी कृपा जी आहे ना ती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी, तू सुखकर्ता आहेस तू दुःखहर्ता आहेस तू वार्ता विघ्नाची नुरवी, तुझी कृपा माणसाच्या जीवनात दुःखाची वार्ताही उरू देत नाही, बातमी सुद्धा शिल्लक ठेवत नाही, आणि पुरवी प्रेम कृपा जयाची, ज्याची कृपा माणसाला प्रेम पुरवते असा सुंदर अर्थ समर्थांना अभिप्रेत आहे। तो अर्थ तेव्हाच येईल जेव्हा आपण योग्य जागी थांबू। आणि किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या, काव्य वाचन करत असताना कोणत्याही प्रकारचं सादरीकरण करत असताना कुठे थांबायचं ही जी जागा आहे ना त्याला भाषेमध्ये यती असं म्हणतात। फार सुंदर शब्द आहे, लक्षात घ्या, यती शब्दाचा दुसरा अर्थ आपल्याला माहितीये, संन्यासी। कोणाला यती म्हणतात? ज्याला आयुष्यात कुठे थांबायचं तो कळलं त्याला संन्याशी म्हणतात। किती सुंदर शब्द आहे, लक्षात घ्या, न्यास संपुष्टात आला, काही शिल्लक ठेवलं नाही, सगळं झालेलं आहे, आता थांबायचं, हे ज्यांना कळतं त्यांना संन्यास गृहित केलेले धारण केलेले म्हणून त्यांना संन्यासी म्हटलं जातं। हा भाव व्यवस्थित लक्षात घ्या, थांबायचं कुठे कळलं पाहिजे त्यालाच तर आध्यात्मिक भाषेमध्ये अथर्व होणे असं म्हणतात। थांबण्याचं वैशिष्ट्य जे आहे त्याचं वर्णन आपल्या समोर केलं, इथे नेमकेपणाने आपण थांबलो की पा अर्थ कसा सुंदर तयार होतो। कांता कटाक्ष विशिखा न लुनंती यस्य चित्तम, कारण ते यस्य चित्तम न हा तिन्हीकडे लावडता विषय आहे। न तर ठीक आहे वापरलेला ते सगळीकडे, पण न यस्य चित्तम हा भाव सगळीकडे वापरायचा आहे। म्हणजे कसा, कांता कटाक्ष विशिखा न लुनंती यस्य चित्तम, न कोप कृशानुताप निर्दहती यस्य चित्तम
भूरी विषयाश्च लोभवाशाः न कर्षन्ति यस्य चित्तम्, असं तिन्हीकडे तो शब्द यस्य चित्तम वापरायचा आहे. म्हणजे ज्याच्या चित्ताला या तीनही गोष्टी आकर्षित करत नाहीत, त्यामध्ये अडथळा आणत नाहीत, व्यवधान आणत नाहीत, हे त्यांना सांगायचंय. काय काय आणत नाहीत, एक एक गोष्टीचं वर्णन केलं. कांता कटाक्ष विशिखा, कटाक्ष शब्दाचा अर्थ स्त्रीनी दिलेल्या नजरेच्या आव्हानाचा तो विषय आहे, आमंत्रणाचा विषय आहे, त्याला कटाक्ष असं म्हणतात. कोणा दिलेला कांता शब्द वापरला, इथे जरी त्याचा सामान्य अर्थ कांता म्हणजे कामिनी स्त्री या अर्थाने वापरलाय, तरी त्याच्यातही बारकावा समजून घेतला पाहिजे. कांता शब्दाचा अर्थ प्रिय पत्नी, बाकीच्यांच्या तर नाहीच, उरलेल्या स्त्रियांच्या कटाक्षाचा तर विषयच येत नाही, कारण ते अनैसर्गिकच आहे, ते अनैतिकच आहे, त्याचा विचारच नाहीये, त्याच्याबद्दल बोलायचंच नाही, कारण ते अपेक्षितच नाही. पण प्रियपत्नी असेल तर, जर समजा धर्मपत्नी असेल तर, तिने जर कटाक्ष टाकला तर त्यांनी तर विचलित व्हायला हरकत नाही, कारण ते तर धर्मसंमत आहे, न्यायसंमत आहे, शास्त्रमान्य असणारी गोष्ट आहे. तिच्या प्रेमाचा अव्हेर का, तर त्याचं उत्तर आहे नाही, अव्हेराचा विषय नाही. पण हाती काम घेतल्यानंतर अगदी प्रिय पत्नीनी जरी प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं तर तो हातातलं काम सोडून देत नाही, हा त्यातला भाव आहे. आणि मग नुसतं पाहणं नसतं ते, न लुनंती यस्य चित्तम. लुनंती शब्द वापरला त्याचा अर्थ भेदणे, वेदने अशा अर्थाने, तो बाण जसा वेधतो आणि समोरच्याला आरपार त्याचा वेध घेतो, तशी अवस्था त्या कटाक्षाच्या द्वारे केली जाते. कारण त्याला शब्द वापरलाय विशिखा, अत्यंत टोकदार असलेले, सामान्यत न चुकवता येणारे, आणि न चुकवता नाही नंतर ज्याचा शिल्लक राहतो परिणाम, अशा प्रकारचे. म्हणजे हिशोब लक्षात घ्या, समजा पायात काटा गेला, रुतला, काढला तुम्ही, ठीक आहे, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही, तो काढल्यानंतर सुद्धा त्याची जखम शिल्लक राहते, वेदना शिल्लक राहते. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही चालण्याकरता सुरुवात केली, पाय जमिनीवर टेकवला, तर कळ मस्तकापर्यंत जाते. पण तिथे तुम्ही एक काम करू शकता, निदान पायात जखम असेल तर पाय टेकवायचाच नाही, हे करता येतं. त्याच्यामुळे स्पर्श नाही झाला तर जखम दुखणार नाही, हे करता येतं. पण इथे संबंध तर चित्ताचा आहे, हृदयाचा आहे, ते सतत स्वतःच हलत राहतं. त्याच्यामुळे त्याच्यात एकदा जर हा बाण जाऊन बसला तर तुम्हाला हालचाल करायची वेगळी गरज नाही, ते स्वतःच हालचाल करत राहिल्यामुळे अखंड दुःख आहे. आणि त्याच्यातही चित्त शब्द वापरला, पहा बारकावी किती असतात. कवी एखादा शब्द ठेवताना किती विचारपूर्वक ठेवतात, नुसता मन शब्द म्हटला असता, आकर्षण हे तर मनाने होतं, मन तिकडे गेलं असं नाही म्हटलं, त्यांनी चित्ताचा वेध म्हटलंय, मनाचा वेध नाही म्हटलं. का, व्यवस्थित लक्षात घ्या, मन चंचल आहे, जातं एक सेकंद, म्हणजे जावं असतला भाव मिळत बिलकुल म्हणायचा नाहीये, पण होऊ शकतं, अशक्य नाहीये. एक क्षणभर चित्त एखाद्या गोष्टीवर गेलं, एखाद्या विषयावर गेलं, तिथे गेलं, तिथेही ते टिकत नाही, पुन्हा वापस येतं, त्याच्यामुळे पंचयित नाहीये. पण चित्ताचं तसं नाहीये, चित्तात एकदा एखादी गोष्ट गेली की ती स्थिर बसते, आता ती कायमची राहते, तो जो भाव सांगायचा आहे. म्हणून त्यांनी मनाच्या ऐवजी चित्त शब्द वापरला, कारण मनाला होणारा विषय तात्पुरता राहील, चित्तातला विषय चिरंतन आहे, या अर्थाने वापरायचंय त्यांना, म्हणून चित्त शब्द वापरला. असे कांता कटाक्ष ज्याच्या चित्ताला वेधत नाहीत, ज्याच्या चित्ताचा वेध घेत नाही, असा पहिला हिशोब सांगितला. दुसऱ्यांदा सांगितलं, न निर्दहती कोप कृषाणू तापहा, ज्याच्या हृदयाला कोपरूपी कृषाणू त्याचा ताप जो आहे तो होत नाही. किती वेगवेगळे शब्द वापरले पहा, कोप शब्द वापरला. कोप शब्दाचा अर्थ क्रोध, सामान्यतः आपण त्या अर्थाने शब्द वापरतो. कशाला कोप म्हणतात, एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, आपण त्यासाठी प्रयत्नही करतोय, पूर्ण ताकद लावतोय, आणि तरीही ती गोष्ट जमत नाही, त्यावेळी होणारा जो संताप आहे ना, त्याला कोप असं म्हणतात. राग त्या अर्थाने वापरलेला आहे तो शब्द, अर्थात राग हा शब्द मराठीच्या हिशोबात, कारण संस्कृत मधला राग म्हटलं की अनुराग या अर्थाने तो प्रेमाकडे आहे, किती मजेदार भाषा आहे संस्कृत. तिथे राग सुद्धा प्रेमाला म्हटल्या जातं, अर्थात वेगळा विषय सोडून देऊ, मला आपल्याला सांगायचंय तो संताप जो आहे, आणि तो संताप कसा आहे, त्याच्याकरता शब्द वापरला कृषाणू. कृषाणू शब्दाचा अर्थ अग्नी, अग्नीसारखा दाहक असलेला. पण या अग्नीतली आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, ही कृषाची अवस्था, कृषाणूची अवस्था, कोपाची, क्रोधाची अवस्था ही कशासारखी असते, त्या आगपेटीच्या काडीसारखी असते.
आग पेटीच्या तडीने एकदा आग पेटली की ती आग विश्वाला आग लावू शकते एवढी क्षमता तिच्यात आहे. पण लक्षात घ्या, पहिली ती स्वतः जळते. हे मोठं अजब आहे त्याच्यातलं. या क्रोधी व्यक्तीची जीवनाची रचनाच अशी असते, तो जगाचं नुकसान कधी करेल ते करेल, कदाचित करेल नाही करेल, पण तो स्वतःचं नुकसान करून घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणजे जगाचं त्याच्यामुळे काही नुकसान होईल की नाही माहित नाही, पण याचा रक्तचाप निश्चितपणे वाढत राहतो. बीपी याच्या गोळ्या वाढत राहतात हा भाव आपल्याला समजून घ्यायचा आहे. तिसरी गोष्ट सांगतायत, कर्षंती भूरी विषयाश्च न लोभ पाशा. ज्याच्या हृदयाला चित्ताला भूरी विषय, विषय वेगवेगळ्या प्रकारच्या पाच गोष्टी ज्याच्याकडे आपण आकृष्ट होत असतो, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, वेगवेगळ्या पाच इंद्रियांच्या द्वारे माणूस यांच्याकडे आकृष्ट होतो. म्हणून उपनिषदाने किती सुंदर रूपक दिले लक्षात घ्या. हा देह म्हणजे जणू काही रथ आहे, त्या देहात बसलेला जीवात्मा हा जणू काही रथी आहे, मन सारथी आहे. हे जे पाच इंद्रिय आहेत ना, शब्द स्पर्श रूप रस गंध ग्रहण करणारे, त्यांना अश्व म्हटलं. आणि हे पाच अश्व माणसाला फरफटत नेतात, कारण घोडे जिकडे जातील तिकडे रथ जाणार, आणि जिकडे रथ जाईल तिकडे रथीला जावं लागणार. ही जी अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन आपल्या समोर करतायत. आणि म्हणून भूरी विषय हा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक, भूरी विषयात शब्दाचा अर्थ बहुसंख्येनी असणारे, अनेक संख्येत असणारे हे विषय माणसाला ओढत नेतात. आणि दुसऱ्या बाजूला म्हटलं लोभ पाशा हा, लोभाला पाश शब्द वापरला. पाश शब्दाचा अर्थ दोरी, त्याच्यात बांधलेला माणूस जसा स्वतंत्र नसतो तो ओढल्या जातो चुकीच्याच मार्गाने, चुकीच्या नाही कोणत्याही मार्गाने गेला तरी त्याला त्रासच होणार हा जो भाव आहे, कारण फरफटत जाणारा आनंदात कसा असू शकेल, त्या अर्थाने लोभाला पाश म्हटलं. असे जे लोभ पाश ज्याच्या चित्ताला न कर्षंती ओढत नेत नाहीत, फरफटत नेत नाहीत, असा जो माणूस म्हणजे ज्याला हे तीन जिंकता येतात ना, ज्याच्यावर कांता कटाक्षाचा परिणाम होत नाही, ज्याच्यावर कोपानु क्रोशानुचा त्रास होत नाही, किंवा जो लोभ पाशामध्ये विविध विषयांमध्ये फरफटत जात नाही, या तिघांना जो जिंकतो ना, ते या तिघांचं सोडून द्या, या तिघांच्या पलीकडे लोकत्रयम जयती. अहो या तिघांना जिंकणारा सगळ्या त्रैलोक्याला जिंकतो, तीनही लोकांना स्वर्ग मृत्यू पाताळ तिघांनाही जिंकू शकतो, अशी सुंदर रचना सांगताना महाराज भर्तृहरी म्हणतायत लोकत्रयम जयते कृत्स्न मिदम स धीरहा. असा जो धीर असतो तो तीनही जगाला जिंकत असतो, की ज्याच्यावर या तिघांचे परिणाम होत नाही. तीन म्हणत असताना तीन वेगवेगळ्या विकारांचं वर्णन आपल्या समोर केलं, उरलेले दोन तीन गृहीत आहे तिघांचं वर्णन केलं, पुढचे तीन षड विकारांचं वर्णन एकत्र करताय. पहिल्या याच्यात काम सांगितला, दुसऱ्या याच्यात क्रोध सांगितला कोप या शब्दाच्या माध्यमातून, तिसऱ्या याच्यात लोभ सांगितला. पहा कशी मजेदार रचना आहे, या तिघांची रचना सुभाषितकार सहज पद्धतीने गंमत सुभाषित सांगत आहेत, पण ते सुभाषित सुद्धा किती शास्त्र संमत पद्धतीने असतं, शास्त्रीय भूमिका कशी वापरतं. कारण या तिघांची नावं घेतल्याबरोबर जे जे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आहेत त्यांना निश्चितपणे आठवलेली गोष्ट आहे, तिचं नाव आहे भगवद्गीता. त्या भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत असताना 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपत्ती सांगतायत. दैवी गुण आणि आसुरी संपत्ती, याचा अर्थ आसुराच्या जवळ असणाऱ्या वाईट गुणांचा जो विषय आहे त्यांचं एकत्रीकरण, त्या दोन्हींचं वर्णन केलं. आणि तिथे तिघांचं वर्णन करताना भगवंतांनी शब्द वापरलेले आहेत, अरे हे तिघ कसे आहेत, त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः. हे तिघ जण जे आहेत ना, कोणते, काम क्रोध लोभ, हे जे तिघ आहेत हे तिघ नरकाचे दार आहेत. म्हणजे एकदा यांच्या कचाट्यात सापडल्या की माणूस नरकात गेलाच म्हणून समजा, कुठेतरी मेल्यानंतर त्या नरकाचा विचार सोडून द्या, त्याचं जीवन नरकतुल्य होऊन जातं हा भाव समजून घ्या. काम क्रोध आणि लोभ हे जे आहेत, तर म्हणून त्याचं वर्णनच करताना भगवंतांनी शब्द वापरलाय काम क्रोधस्तथा लोभ तस्मादेतत्रयम त्यजेत. म्हणून या तिघांचा त्याग कर, कारण हे नरकाचे द्वार आहेत. नाशनम आत्मनहा, स्वतःच्या विनाशाचे मार्ग आहेत. या तिघांना सोडून दे, आणि जो या तिघांना सोडून देतो मग त्याचं काय वैभव सांगायचं. भगवान पुढे म्हणतायत एते विमुक्त कौंतेय त्रयो
तमो द्वारै स्त्रीभिर नराहा, या तीन तमोगुणी असणाऱ्या दारांना जो सोडून देतो ना, हे कौंतेय्या, हे अर्जुना लक्षात घे, आचरंती आत्मनः श्रेयम, या तिघांच्या मधून जो सुटला ना तोच स्वतःच्या श्रेयाचा मार्ग निवडू शकतो. आचरंती आत्मनः श्रेयः ततो यान्ति पराम गतिम, आणि मग तो परागतीला म्हणजे श्रेष्ठ अवस्थेला प्राप्त होतो. या तिघांमध्ये सापडलेला कधीही श्रेष्ठ होऊ शकत नाही, म्हणून या तिघात न अडकता आपलं ध्येय गाठत राहण्यासाठी प्रयत्न करणे त्याला धैर्य असं म्हणतात. ते सांगणारं सुभाषित, आणखीन एखादं सुभाषित पुढच्या भागात. तोपर्यंत जयत संस्कृतम.